संतप्त मराठा आंदोलकांनी बीडच्या माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरात शिरून आवारातल्या गाड्या पेटवून दिल्या. माजलगाव मधल्या सोळंकेंच्या घराचं गेट तोडून आंदोलकांनी जोरदार दगडफेक केली. दगडफेकीची ही दृश्य झी 24 तासच्या कॅमेऱ्यात कैद झाले. संतप्त आंदोलकांनी घरावर करून घोषणाबाजी, तसंच तिथे असलेल्या गाड्याही पेटवून दिल्या. दगडफेकीमध्ये सोळंकेंच्या घरांच्या काचा फुटलेल्या आहेत, तसंच कार जळाल्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे. विष्णू बुर्गे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. विष्णू, नेमकी काय परिस्थिती आहे आणि आता तिकडचं वातावरण कसं आहे? आता जे दृश्य आपण पाठवलेले आहेत हे जे आहेत ते बीडचे आहेत. सुंदर सोळंके, जे धैर्यशील सोळंके, सुंदर बंगला आहे त्यांचा. आमदार जे आहेत प्रकाश सोळंके त्यांचे हे बंधू आहेत आणि त्यांचा बीड मधला हा बंगला आहे. त्याच्या बाहेर जे आहे आंदोलनकर्त्यांनी जे आहे ते आग लावलेली आहे. बीड जिल्ह्यातल्या बीड शहरात आता मोठ्या प्रमाणात आमदार असतील किंवा आमदारांचे इतर बंगले असतील त्यामध्ये देखील आग लागण्यात येत आहे. बीड जिल्ह्यात हे संतप्त आंदोलक आहेत आणि उग्र आंदोलन झालेचं पाहायला मिळतंय. बीड जिल्ह्यातल्या इतर ठिकाणी देखील 9 तालुक्यांमध्ये देखील अशाच पद्धतीची आंदोलनं सुरू असल्याची माहिती देखील समोर येत आहे. मात्र आमदार सोळंके यांचे बंधू यांचा चर्चेत असलेला बीडचा जो बायपासला बंगला होता तो देखील अग्नी म्हणजे आग त्याला लावण्यात आलेली आहे. बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशा पद्धतीची आंदोलनं सुरू आहेत आणि अशाच पद्धतीनं आणखीन काही वेळ आंदोलन सुरूच राहतील अशी परिस्थिती आहे. कारण बीडच्या इतर भागामध्ये देखील जे आहे ते संतप्त जे झालेले बांधव आहेत ते गेल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळं एकूणच बीड जिल्ह्यामध्ये संतप्त भावना ज्या आहेत त्या आंदोलकांच्या पाहायला मिळत आहेत. विष्णू, इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आलेली आहे असं समजतंय, त्याबद्दल अधिक अपडेट दे. काही वेळ इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती, तर काही भागाचा जे लाईट होती ते देखील बंद करण्यात आली होती. मात्र आता ज्या ठिकाणी आमदारांचे घर आहेत अशा ठिकाणची जी लाईट आहे ती बंद ठेवण्यात आलेली आहे. इतर काही भागामध्ये मात्र लाईट सुरू आता करण्यात आलेली आहे. इंटरनेट सेवा ही पूर्वपदावर येईल अशी परिस्थिती आहे. कारण प्रशासन ही कुठल्या बाजूला आणि कुठं पोहोचतंय हे मात्र कळत नाही. अनेक ठिकाणी हे गट करून जे आहे ते आंदोलक जात असल्यामुळं वेगवेगळ्या ठिकाणी हिंसाचाराच्या ज्या आहेत आणि अजूनच्या घटना आहेत त्या समोर येताना पाहायला मिळत आहेत. विष्णू, मराठा संघटनांनी उद्या बीड बंदची हाक दिलेली आहे, त्याबद्दल अधिक काय माहिती मिळते? खरं तर मराठा क्रांती मोर्चानं ही जी आहे भूमिका घेतलेली आहे ना, उद्या बीड बंदची हाक दिलेली आहे. खरं तर हे आंदोलन हे वेगळ्या वळणावर पोहोचलेलं आहे. आता या आंदोलनाची जबाबदारी कोण घेतं हेही पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण यात काही उपद्रवी सुद्धा घुसलेत काय अशीही चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळं या सर्वांची चौकशी देखील झाली पाहिजे अशाही भावना संतप्त मराठा बांधवांकडूनच यायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळं आता हे कुठल्या दिशेला हे आंदोलन जातं आणि याची चौकशी होते का हे पाहणं महत्वाचं असणार. मात्र सकाळपासूनच बीड जिल्ह्यामध्ये जे आहे ते आंदोलन संतप्त पद्धतीने पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातल्या जे मराठवाड्याचे 8 जिल्हे आहेत त्याच्यातलं संतप्त आंदोलन आणि उग्र आंदोलन हे मराठा आरक्षणासाठी बीड मध्ये होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी आंदोलक अजूनही आंदोलनावर जे जाळपोळ करत आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी टायर जाळले जात आहेत, हे आंदोलन सुरूच आहेत. विष्णू, जरांगे पाटलांनी एक गंभीर आरोप केलेला होता की ही आंदोलनं पेटवली जात आहेत, काही जाणीवपूर्वक उपद्रव वाढवला जातोय, त्या दिशेनं आता पोलीस तपास सुरू झालेला आहे का? अजूनही पोलीस प्रशासनातले लोक बोलायला तयार नाहीत. आता थोड्याच वेळात मी तिथेही पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण पोलिसांची भूमिका काय आहे हेही जाणून घेणं महत्वाचं असणार आहे. कारण जी माहिती समोर येत आहे ती आंदोलकांची संख्या, जे संतप्त जमावाची संख्या जी आहे, बांधवांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळं पोलीस प्रशासनाची जी बाजू आहे ती कमी असल्यामुळं पोलीस हे बघ्याच्या भूमिकेत अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. राष्ट्रवादी भवन ज्यावेळेस आंदोलक हे करत होते त्यावेळेस मात्र अनेक वेळा बघ्याची भूमिका पोलिसांनी घेतल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं पुन्हा एकदा जरांगे पाटलांच्या ज्या आंतरवली ठिकाणी या ठिकाणी आंदोलन सुरू होतं त्यावेळेस ज्या जमावावर लाठीचार झाला आणि त्यानंतर संतापाची भावना आली त्या पद्धतीची संताप होऊ नये म्हणूनच पोलीस प्रशासन हे फुकून हे सगळं आंदोलन पाहत आहे आणि त्याकडे गांभीर्यानं घेत आहे. मात्र कारवाई करायला अजूनही तयार नाही असंच म्हणावं लागेल. शेवटचा प्रश्न की बीड जिल्ह्यामध्ये हिंसक आंदोलन सुरू आहेत, सगळ्या महाराष्ट्रामध्ये जर सगळ्यात जास्त हिंसा कुठे दिसत असेल तर ती बीड मध्ये आहे, काय कारणं सांगितली जात आहेत यामागची? गाडीचा बॉम्ब आता कोण नाही राहत आहे.
नक्की तर ही दृश्य पुरेशी बोलकी आहेत। बीड जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलेला आहे। बीड जिल्ह्यातल्या माजलगाव नगर परिषदेला आग लावण्यात आलेली आहे। तर आमदार प्रकाश सोळंकेंचं घर पेटवण्यात आलेलं आहे, त्यांच्या भावाचंही घर पेटवण्यात आलेलं आहे, बंगला त्यांच्या भावाचा सुंदर नावाचा बंगला आहे तो पेटवण्यात आलेला आहे। तर जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर यांची कार्यालय देखील फोडण्यात आलेली आहेत। सगळ्यात जास्त हिंसक आंदोलन बीड जिल्ह्यात सुरू आहे। मराठा आरक्षणासाठी गरांगे पाटलांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करा असं जरी आवाहन केलेलं असलं तरी सगळ्यात जास्त हिंसक आंदोलन ही बीड जिल्ह्यात बघायला मिळत आहे। बीड जिल्ह्याच्या 9 च्या 9 तालुक्यांमध्ये ही हिंसक आंदोलनं पाहायला मिळत आहेत। प्रकाश सोळंके यांचं घर सगळ्यात आधी फोडण्यात आलेलं होतं, त्यानंतर आत्ता काही वेळापूर्वी त्यांच्या भावाचं घर पेटवण्यात आलेलं आहे। त्यांच्या भावाचा जो सुंदर नावाचा बंगला आहे तो पेटवण्यात आलेला आहे। तर जयदत्त क्षीरसागर जे की भाजपचे नेते आहेत त्यांचं देखील कार्यालय फोडण्यात आलेलं आहे। तर संदीप क्षीरसागर जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहेत त्यांचं ऑफिस देखील फोडण्यात आलेलं आहे। आंदोलकांनी तिथे देखील घुसून घातलंय। दुसरीकडे हे मराठा आंदोलक नाहीत, हे जाणीवपूर्वक हे आंदोलन पेटवलं जात आहे असा गंभीर आरोप गरांगे पाटलांनी केला आहे। त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू झालेलं हे आंदोलन अत्यंत हिंसक वळणावर बीडमध्ये पोचलेलं आहे। आंदोलक संतप्त झालेले आहेत। जरांगे पाटलांनी शांततेच्या मार्गाने आवाहन करा सांगितलेलं असलं तरी बीड जिल्हा मात्र याला अपवाद ठरलेला दिसतोय। आता काही नसतो सह्याद्रीची उंची म्हणजे